नमस्कार, मी बालाजी शिंदे। डी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स। मंगळवार शहर व तालुक्यात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा। डॉक्टरांनी धंदा म्हणून काम न करता समाजसेवा म्हणून काम करावे, बबनराव शिंदे यांचे मत। शिक्षणामुळेच मी आमदार व मंत्री झालो, माजी मंत्री प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे यांचे प्रतिपादन। ऑनलाइन महालाभार्थी पोर्टलचा गोरगरीब जनतेला निश्चित लाभ होईल, रजनीताई देशमुख यांचे प्रतिपादन। शिवसेनेच्या जिल्हा समन्वयकपदी विश्वनाथ नेरळकर यांची निवड निश्चित। आणि मंगळवार शांतीचं कार्ड चालू आहे, या नाटकाच्या तिकिटाचा उत्साहात शुभारंभ। आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। भारताचा 69वा प्रजासत्ताक दिन मंगळवार शहर व तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। मंगळवार तहसील कार्यालय शासकीय ध्वजारोहण प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी तहसीलदार गणेश लवे, पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे, नगराध्यक्ष अरुणा माळी, सभापती प्रदीप खांडेकर व इतर महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन, विविध शासकीय अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी, माजी सैनिक व कार्यकर्ते, नागरिक व महिला उपस्थित होत्या। जागतिक कीर्तीचे नेत्ररोग तज्ञ पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने व डॉक्टर रागिनी पारेख यांनी लाखो नेत्र रुग्णांची तपासणी करून यशस्वीपणे शस्त्रक्रिया करून दृष्टीहीनांना दृष्टी दिली। ते खरोखरच देवदूत आहेत। डॉक्टरांनी धंदा म्हणून काम न करता समाजसेवा म्हणून काम करावे, अशी अपेक्षा आमदार बबनराव शिंदे यांनी व्यक्त केली। माडेश्वरी अर्बन बँक, विठ्ठलराव शिंदे बहुउद्देशीय सांस्कृतिक मंडळ आणि विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना जिल्हा अंधत्व निवारण समितीतर्फे राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या सन्मानार्थ नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राजेंद्र वारुड होते। यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय मामा शिंदे, डॉक्टर रागिनी पारेख, जळगावचे ओएसरी रामेश्वर नाईक, कृषीभूषण सुनंदा शिंदे, जिल्हा परिषद सदस्य रणजित सिंह शिंदे, अधिष्ठाता डॉक्टर सुनील गाटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर शीतल कुमार जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुमेध अंदुरकर, डॉक्टर सुहास सर्वदे, उपविभागीय अधिकारी गोकुळदास बैरागी, तहसीलदार सदाशिव पडदुने, बँकेचे उपाध्यक्ष अशोक लुनावत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर निशिगंधा माळी, उपसभापती बाळासाहेब शिंदे आदी उपस्थित होते। सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे। शिक्षण क्षेत्रातली मोठी स्पर्धा निर्माण झाली असल्याने या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी टिकून राहिले पाहिजे। या शिक्षणामुळेच मी आमदार, मंत्री व इतर खूप मोठ्या पदापर्यंत पोहोचलो, असे उद्गार राज्याचे माजी मंत्री प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे यांनी काढले। फुलचिंचोली तालुका पंढरपूर येथील राजीव गांधी माध्यमिक विद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी ते बोलत होते। यावेळी प्राध्यापक ढोबळे म्हणाले की संगीत, चित्रकला, खेळ या तीन क्षेत्रात यश प्राप्त केल्यास नोकरीचे स्वप्न आपोआप साध्य होते। सुमारे एक तास चाललेल्या भाषणात ढोबळे यांनी विद्यार्थ्यांची मने जिंकली। अत्यंत विनोदी शैलीतल्या भाषणाने हसून हसून विद्यार्थ्यांच्या डोळ्यात पाणीही आले। सिने अभिनेत्री शैला शिंदे यांनी विद्यार्थ्यांना सोशल मीडियाचा 10वीनंतरच वापर करावा याकडे पालकांनीही लक्ष देण्याची गरज आहे। या कार्यक्रमात इयत्ता 10वीमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेल्या आणि आदर्श विद्यार्थी तसेच क्रीडा स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरवण्यात आले।
मुख्यमंत्री कार्यालय व MKCL यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या ऑनलाइन महालाभार्थी पोर्टलचा लाभ गोरगरीब जनतेला निश्चित होईल असे प्रतिपादन सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला बाल कल्याण विभाग सभापती रजनीताई देशमुख यांनी केले. पंढरीतील गुरुप्रसाद कॉम्प्युटरचे संचालक सर्जेराव पवार सर व परीज ब्युटी पार्लरच्या संचालिका सौ सुजाता पवार यांनी ऑनलाइन महालाभार्थी पोर्टल उद्घाटन समारंभ व हळदी कुंकू समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या प्रसंगी सभापती रजनीताई देशमुख बोलत होत्या. यावेळी पंढरपूरच्या नगराध्यक्षा साधना भोसले, पंढरपूर नगर परिषद पाणी पुरवठा सभापती सुप्रिया डांगे, महिला बाल कल्याण विभाग सभापती रेणुका गोडके, नगरसेविका भाग्यश्री शिंदे, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा सुरजाताई बोबडे, संयोजक सर्जेराव पवार, सुजाता पवार, सारिका गवळी, रेशमा कदम, पूजा देशमुख आदी उपस्थित होते. शिवसेनेच्या सोलापूर जिल्हा समन्वयकपदी सेनेचे ज्येष्ठ नेते विश्वनाथ नेरीरकर यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. सोलापूर जिल्ह्यासोबतच नेरूरकर यांच्याकडे मराठवाड्यातील सर्व जिल्हे व अहमदनगर जिल्ह्याचाही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यापूर्वीही सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून नेरूरकर यांनी सलग 7 वर्षे जबाबदारी समर्थपणे सांभाळली होती. शिवसेनेबरोबरच सोलापूर जिल्ह्यातील इतर पक्षातील गटतट यांचा नेरूरकरांना चांगला अभ्यास आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विश्वासू म्हणून नेरूरकर यांना ओळखले जाते. सोलापूर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख असतानाच नेरूरकर यांनी जिल्ह्यातून शिवसेनेचे 4 आमदार निवडून आणण्याची किमया केली होती. सर्वसामान्य शिवसैनिकांशी संपर्क ठेवून संघटन करणाऱ्या विश्वनाथ नेरूरकर यांची सोलापूर जिल्ह्याचे समन्वयक म्हणून निवड करून शिवसेनेने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण पोषक करण्याचा प्रयत्न केला आहे. मराठीतील प्रसिद्ध कलाकार भाऊ कदम, सुनील तावडे व विशाखा सुभेदार आदींच्या भूमिका असणारे तुफान विनोदी नाटक शांतीचं कार्यक्रम चालू आहे च्या तिकीट विक्रीचा शुभारंभ गुरुवारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माजी अध्यक्षा डॉक्टर मीनाताई कदम यांच्या हस्ते व उपाध्यक्ष बीटी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी मंगळा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर शरद शिर्के, महाराष्ट्र साहित्य परिषद दामाजीनगर शाखेचे अध्यक्ष प्रकाश जडे, ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्याध्यक्ष विजय कुमार शिंदे, पंढरपूरच्या सामाजिक कार्यकर्त्या रत्नप्रभाताई पाटील, दिगंबर बगरे, लहू डगे, गोविंद गाडगे, लक्ष्मण नागने, बालाजी शिंदे आदी उपस्थित होते. मंगळवेढ्यातील नाट्यप्रेमी ग्रुपने सदर नाटकाचे संयोजन केले असून या नाटकाचा प्रयोग 9 फेब्रुवारी रोजी श्रीराम मंगल कार्यालयात होणार आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. मंगळवेढा शहर व तालुक्यात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा. डॉक्टरांनी धंदा म्हणून काम न करता समाजसेवा म्हणून काम करावे, बबनराव शिंदे यांचे मत. शिक्षणामुळेच मी आमदार व मंत्री झालो, माजी मंत्री प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे यांचे प्रतिपादन. ऑनलाइन महालाभार्थी पोर्टलचा गोरगरीब जनतेला निश्चित लाभ होईल, रजनीताई देशमुख यांचे प्रतिपादन. शिवसेनेच्या जिल्हा समन्वयकपदी विश्वनाथ नेरूरकर यांची निवड निश्चित. आणि मंगळवेढ्यात शांतीचं कार्यक्रम चालू आहे या नाटकाच्या तिकिटाचा उत्साहात शुभारंभ. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटू एका नवीन बातमीपत्रासोबत. तोपर्यंत पाहत राहा फक्त D News. नमस्कार.